आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गणगणगणात बोते गणगणगणात बोते. रामचंद्र कसला विचार करते लेकरा, जानकीच्या तब्येतीचीच काळजी राहते ना. अरे बाळणपण म्हणजे कोणचा आजार व्याधी असते का? पण जानकीचा आयुष्य थोडा नाजूक असा आहे ना. त्याच्या पहिले 2 वेळा तिचा गर्भपात झाला. लय काळजी घ्या लागते जानकीची ना. माया मनात पण सारखा हाच विचार येत होता. मन अस्थिर व्हायचं. बोललो नाही कारण घरात तशी परिस्थितीच नव्हती ना. मला विश्वास आहे काय बी अघटित घडणार नाही. गळ गळ गळा तपोते. म्या जानकीच्या सोबतच राहतो. जानकीला श्रम पडायले नको ना. सुन भैले म्हणाव, कामाचा काय बी विचार करूच नको तू. आपण दोघे करू. हे बघ, आपल्याला बाळ बी हवं आणि बाळाची आई बी. काळजी घ्या लागन. आई माऊली गजान ना. कृपा दृष्टी असू द्याची. घण घण घणात बोते. अशी काही अवस्था झाली का पितांबर भाऊ? आपल्याच तंद्रीत फिरते ना पितांबर भाऊ. देहभान इसरल्यासारखे वागतेत बोलतेत. पितांबर भाऊ घण घण घणात बोते. आनंद आहे जी धाकटी मालक. आनंदातच राही ना, पण कपडे तर पाहिजे ना. पितांबर भाऊ धोतर भी फाटलं ना तुमचं. मी का म्हणतो, आनंद घण घण घणात बोते. धाकटे मालक पाहिलं तुम्ही काय बोलून राहिले त्याच्याकडे बी लक्ष नाही ना पितांबर भाऊच. लक्ष तर कशातच घात नाही ना पितांबर भाऊच. दामोदर भाऊ मोठ्या भाग्यवंताले असं देहभान इसरून सेनानी गुरुचरणी समर्पित व्हायचं भाग्य भेटते ना. स्वतःले स्थळ काळ आणि येळ विसरून सण्यानी गुरुस्मरणात धुंद व्हायचं भाग्य भेटलं ना पितांबरले. हो ना पितांबर भाऊ.